बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात असलेल्या लक्कडकोट येथे गुजरात राज्यातून आलेल्या एक गाडीतून एकाने अचानक गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक जण किरकोळ जखमी झालाय. दोन राऊंड फायर झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवीण गावित असे जखमीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस अधीक्षक पी आर पाटील, DYSP सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे रवींद्र कळमकर, नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर आदींचा पोलीस अधिकाऱ्यांचा त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती पोलीस अधीक्षकांनी जाणून घेतली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सागर पाटील, नवापूर. महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी